हा रस्ता आपण 42 कोटी मध्ये घेतलाय. पी अँड सी मध्ये हा रस्ता प्रस्तावित आहे. प्रस्तावित म्हणजे वर्क ऑर्डर देऊन सगळं झालेलं आहे. मग ते कार कोण आहे, ठेकेदार आहे, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मी बऱ्याच दिवसापासून इथलं सगळं काम झालंय, अमृत वगैरे सगळं ओके करून याचं एनओसी सुद्धा दिलं गेलेलं आहे. आणि मी त्यांना रिक्वेस्ट केलेली आहे की तुम्ही कमीत कमी प्रक्रिया तरी करून द्या. आपण डांबरीकरण करू नाही शकत तर कमीत कमी जाळ खाली टाकून टाकून डब्ल्यूबीएम करून द्या, म्हणजे जाणं योग्य हा रस्ता होईल. त्यांनी सांगितलेलं आहे की मी लवकरात लवकर हे काम लावतो. हॅलो, नमस्कार भाऊ. भाऊ इथे आता शिवाजीनगर पुण्याजवळ इथे आता माझी गाडी अडवली आंदोलकांनी जवळ, आणि सगळे आंदोलन इथे उभे. आपल्याकडे हा दूध फेडरेशनचा रस्ता, शिवाजी पूर्वसून दूध फेडरेशनचा रस्ता आहे. एनओसी पण दिला गेलेला आहे. तर माझं असं म्हणणार आहे का, तर आपण फक्त WBM करून द्यावं असं मला वाटतं. नाही नाही इल्ल बघ, इथे काही प्रॉब्लेम नाही आहे. इथे जर खड्डे पण बुजले ना तरी नाही, म्हणजे कारण एकदम खूपच खड्डे, म्हणजे खूप खोल आहे, खोल खड्डे. नाही या रस्त्यावर टिकेल इथे काही वाहत, म्हणजे असं काही नाही की टाकल्यानंतर लगेच वाहून जाईल अशी परिस्थिती नाही आहे. तिथे गड्डे असल्यामुळे त्या गड्ड्यामध्ये पाणी साठलेलं आहे. चिखल होणारच नाही ते होणार नाही. तुम्ही जाळ घेतली जर टाकली ना आणि तिच्यावर मुरुम आणि नंतर तिच्यावर कच टाकला ना तर ते राहील. म्हणजे आता माझ्यापेक्षा टेक्निकल तुम्हाला जास्त नॉलेज आहे. तिथे आता सगळ्यांनी मला घेरलेलं आहे. नाही नाही पुन्हा दोष तुम्हाला देणार नाही, नाही उपयोग त्या पद्धतीने मी करेल. काम करेल हे फक्त आपल्या अंडर येतं, म्हणून आपण त्यांना आदेश देऊ शकतो. त्यांनी सांगितलं मी जशी सूचना केली तसं मी करून देणार. फक्त व्हायला नको असं त्यांचं. जबाबदार विनंती आहे तुम्हाला, कारण की तुम्ही म्हणजे तळागाळातून आलेले आहे. तुम्हाला माहिती दैनंदिन व्यवस्था काय असते. आमचा विश्वास आहे की तुम्ही आमचं काम करून द्या. तुम्ही जर निदर्शनात पाहा, तुम्ही तुमच्या निदर्शनात तुम्ही आमदार खासदारांचे रस्ते पाहून घ्या. मला सांगा काही, मला सांगा आमदार खासदारांचे रस्ते पहा, ते टॅक्स भरता आम्ही टॅक्स भरत नाही का. काय सांगा ताई, एक मिनिट पाहिजे ताई. थोडा मोकळा मोकळा. अरे या महापालिका प्रशासनाचं करायचं काय, या महापालिका प्रशासनाचं करायचं काय. आपण इथं बघितलं असेल नागरिकांचा फार आक्रोश आहे. कशी परिस्थिती आहे, नगरपालिकेने काय शोषण दिलेलं आहे,
हा रोड जर पाहिला तर या रोडावर खरंच मोठमोठे गड्डे आहेत, हे आपण मान्य करण्यासारखं नाही, कारण परिस्थिती तशीच आहे. त्यामुळे येथील नागरिकांनी आज या ठिकाणी आंदोलन केलं. या आंदोलनाची माहिती मला त्यांनी अगोदर दिलेली होती, ते मला भेटून गेलेले होते की अशा अशा प्रकारचं आंदोलन आम्ही करणार आहोत, तर तुम्ही त्याचं काम मार्गी लावा. त्या अनुषंगाने मी मक्तेदाराशी सुद्धा बोलले, त्यांना सुद्धा सांगितलं, कारण हा जो रोड आहे हा 42 कोटीमध्ये B&C अंडर आहे आणि आपण त्यांना रिक्वेस्ट केलेली आहे की आपण पावसाळ्यानंतर हे काम सुरू करणार, परंतु पावसाळ्यामध्ये येथील नागरिकांचे भरपूर हाल होत आहे, तर कमीत कमी आपण WBM तरी करून द्या किंवा येथील खड्डे तरी बुजवून द्या, एवढं आपण रिक्वेस्ट मक्तेदाराला केलेली आहे. रोज पाहता जर मक्तेदाराने 3-4 दिवसात काम नाही सुरू केलं तर हे महापालिकेच्या अंडर हे काम करण्यात येईल, हे आश्वासन मी आज या सगळ्या इथे जमलेल्या नागरिकांना देत आहे. आता ते मला हे काम मक्तेदाराला करावं लागेल. बुजवले जाते हे जे मोठे मोठे खड्डे आहे, मक्तेदारालाही टाइम लिमिट आहे, 4 दिवसात किंवा 8 दिवसात काम बरोबर त्यांना सांगा जे करतील बरोबर. म्हणजे आता तुम्ही तिकडे काय केल्यानंतर काय करता आम्हाला काय माहिती नाही, कारण की बोलताना वाटत काय माहिती ठेकेदाराशी होऊन जाईल. तुम्हाला सांगू का, आता तिथून तर इथपर्यंत कांचननगर पासून शिवाजीनगर पासून पॅट्रिशन पर्यंत निवडून आलेले नगर सेवक त्यांना लाच सुद्धा वाटत नाही की ते आज आंदोलन आहे किंवा येऊ द्या आम्हाला इथे. नागरिकांच्या समस्या काय तिथल्या येतील जेव्हा इलेक्शन राहील ना तेव्हा हात जोडून येतील.